झालंय, त्यांना साथ लाभली आहे ती रोटरी क्लबची. हे धान्य का गोळा झालंय पाहूया. मुठभर धान्य द्या, हातभर आशीर्वाद घ्या. इंदापूर तालुक्यातल्या भिगवण रोटरी क्लबनं असं आवाहन केलंय आणि 33 शाळांमधल्या मुलांनी त्याला भरभरून प्रतिसादही दिलाय. मुठभर धान्य जमा करत तब्बल 4000 किलो धान्य जमा झालं आणि हे धान्य मूकबधीर वृद्ध तसंच अनाथांना वाटून टाकण्यात आलं. तर संचयन आणि दानाचं महत्व देखील यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यात आल्याचं शिक्षक सांगतात. विठ्ठलराव थोरात शाळेनं तब्बल 10 पोती धान्य जमा केलंय. जे मुठभर धान्य देऊन मुलाचं योगदान केलेलं आहे त्या धान्याचं विद्यार्थ्यांपेक्षा त्या अनाथ आश्रमाच्या सर्वच विद्यार्थ्यांना खूप मोलाची अशी मदत भिगवण रोटरी क्लबतर्फे होणार आहे. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन 10 पोती धान्य जमा. मुठभर धान्य उपक्रमात सहभाग घेऊन शाळेतील मुलांना दानाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. मुठभर धान्य जमा करत मुलांनी यामध्ये आपला खारीचा वाटा उचलला आणि धान्याची रास लागली. 5 ठिकाणचे अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि मूकबधीर गरजूंना वर्षभर पुरेल एवढं धान्य आता जमा झालंय. त्यामुळे मुलांसह लाभार्थ्यांच्याही चेहऱ्यावर हसू उमटलंय. जावेद मुलाणीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, इंदापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.